प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विद्यालय शाखा सोलापूर यांच्या वतीनं महाशिवरात्री निमित्त रामेश्वरम दर्शनाचा देखावा सोलापुरात आयोजित करण्यात आल्याची माहिती उज्ज्वला व तुकाराम मस्के यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ह्या आध्यात्मिक संस्थेद्वारे दरवर्षी आपल्याकडे महाशिवरात्रीचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. गेल्या 4 वर्षांपासून आपण हा कार्यक्रम जो आहे तर उमानगरी ह्या ठिकाणी आपले जे ब्रह्मकुमारी संस्थेचं प्रांगण आहे विजापूर रोडला वेस्ट साईड दुकानासमोर, तर त्या ठिकाणी ह्या वर्षी आपण रामेश्वरचा भव्य देखावा सादर करत आहोत. जसं की गेल्या 3 वर्षापासून आपण अमरनाथ, सोमनाथ, केदारनाथ असे वेगवेगळे देखावे सादर केलेले होते, तर ह्या वर्षी आपण रामेश्वरचा भव्य दिव्य देखावा सादर करत आहोत. आणि त्याचप्रमाणे शिवरात्रीच्या निमित्ताने 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन सुद्धा सोलापूर निवासी सर्व भाविकांसाठी ठेवण्यात आलेलं आहे. आणि आज संध्याकाळी 2 तारखेला 6 वाजता ह्या रामेश्वर देखाव्याचं उद्घाटन सन्माननीय डॉक्टर श्री जय सिद्धेश्वर महास्वामीजी गोडगाव यांच्या शुभ हस्ते राहणार. रविवार दिनांक 3 मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त रामेश्वर दर्शन व 12 ज्योतिर्लिंग दर्शनाचा देखावा ब्रह्मकुमारीज उमानगरी विजापूर रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. याचे उद्घाटन शनिवार दिनांक 2 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता सिद्धेश्वर महास्वामीजी गौडगाव यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मठाचे पुष्पलता देवी, सुशांत देवी, नगरसेवक प्रथमेश कोटे, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, रमेश विश्वरूपे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हे प्रदर्शन 3 ते 5 मार्च दरम्यान सर्वांसाठी खुले असणार आहे. रविवार दिनांक 3 मार्च रोजी सकाळी 8:30 या परिसरातून शिवपूजा, ध्वजारोहण व शोभायात्रेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सुजाता बहन उपस्थित होत्या.